धन्यवाद। तर उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा आणि अंतिम सामना अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स इलेव्हन कळंबोली बनाम संभाजी युनिव्हर्स संघर्ष बी या दोन संघांदरम्यान रंगणारी ही लढत आपण पाहतोय। अगदी आपण काही क्षणापूर्वी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, पहा गेलेली व्यक्ती परत येत नाही आहे परंतु त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते, अशा दोन्ही व्यक्तींना आपण महापुरुषा श्रद्धांजली वाहिली। शून्यामधून विश्वनिर्मुनी कीर्ती सुगंध वृक्ष फुलवुनी लोभ माया प्रीती देऊनी सत्य सुतुटी मार्ग दावुनी अमर झाला तुम्ही जीवनी, अशा दोन्ही व्यक्तींना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहात। तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स इलेव्हन हा संघ। चला स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुवास नाळे, तर गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण साई मोहिते। ज्या साई मोहितेनं पाठीमागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून किताब देखील मिळवला, तब्बल 10 विकेट मिळवून या खेळाडूनं त्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलं होतं। तो साई मोहिते पहिल्या चेंडूवरती आपली ओळख निर्माण करून येतोय आणि पहिल्या चेंडूवरती सुहास नाळे नावाचं वादळ संपवतोय। धन्यवाद डीजे, पाहुणे तुम्ही जेवलात का, कारण दुपारची वेळ आपण पाहतोय आणि डीजे मास्टर देखील परफेक्ट टायमिंग साजवून हे गाणं वाजवतो। आकाश महानवर तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे, तर साई मोहिते याचं कौतुक करावं लागेल। जिथू जिथे आपण पाहतोय ज्याला पाठीमागच्या स्पर्धेमध्ये लय भेटली तीच लय म्हणून साई मोहितेनं अद्याप देखील ठेवली आहे। आणखीन आता मात्र थोडासा लाईन भरकटली आहे, अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल आणि अवांतर स्वरूपानं मी म्हणेल संघाचं खातं खुलं झालंय संघर्ष बी या संघाचं। एक ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय साई मोहिते, बघा साहिल उलवेकर आहे, साई मोहिते आहे, सूरज राम या संघामध्ये पाहायला मिळतो, अनिकेत अँकर हे स्वतः संघनायक या संघामध्ये पाहायला मिळतात, तदनंतर अनेक सौरभ पोटे बायकरमॅन चिंट्याला देखील आपण या संघामध्ये पाहतोय, शिवम याला देखील पाहतोय, असे अनेक खेळाडू आहेत। पा या खेळाडूंची नावं देखील अगदी अलगद ओठांवरती येतील कारण या खेळाडूंनी या मैदानावरती केलेले कारनामे, या खेळाडूंनी या मैदानावरती रचले गेलेले इतिहास अवांतर स्वरूपाचा था, म्हणूनच की काय या खेळाडूंची नावं देखील अगदी पाहता क्षणी लक्षात येतात। तदनंतर या संघामध्ये संतोषला देखील आपण पाहतोय, असे अनेक खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी या मैदानावरती आपले 100% योगदान देण्याचं काम केलं आहे। चेतन पूर्णपणे ठरला असफल, बघा पाठीमागच्या स्पर्धेमध्ये संघर्ष बी संघानं पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा उभारल्या होत्या, जिथे अजित नाळेची घणाघाती खेळी पाहायला मिळाली होती, ते अजित नाळे देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे, परंतु रनआउटची संधी येऊ शकते, परंतु सुरक्षितरित्या आपल्या स्वतःच्या ऑफिस स्क्रीनमध्ये पोहोचतोय चेतन। संघाची 19 धावसंख्या जाऊन पोहोचली, 1 गडी बाद 3 ही धावसंख्या, सॉरी 4 ही धावसंख्या धावपलकावरती, 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय। आकाश महानवर, बघा रामदास मानवर हे देखील आनंद लुटतात, आकाश महानवरच्या बॅटमधून लगोनच्या क्षेत्रामध्ये चांगला चेंडू पाहायचा, चेंडू पंच आणि प्रेक्षक, बघा प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारचा प्रेक्षक अडचितपणे तिथे बनले दर्शक आणि या दर्शकांनी सुचवला चौकार,
आणि या चौकार निशिमी म्हणाला एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचते बी एक गडी बात 8 ही धावसंख्या. मगर पॉवर प्लेच्या षटकामध्ये साई मोहिते याच्यावरती आक्रमण करणं इतकं सोपं नव्हतं, परंतु आकाश महानवरनं हे सोपं करून दाखवलं. आणखीन एक मोठा फटका जरूर सजवला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात शिवम यादव. पुन्हा एकदा दुसरा झेल टेपतो या सामन्यामध्ये. ठीक आहे, बघा या ठिकाणी बॅक टू बॅक दोन मोहरे गारद प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालंय साई मोहिते या गोलंदाजाला. पण थोडंसं व्यासपीठाकडे जातोय आपण, जिथे आपण पाहतो एस एस अकॅडमीचे सर्वेसर्वा संदीप अशोक शेडगे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला गेला जातोय. कारण आज आपण पाहतो अगदी हनुमान मंदिर नजदीक ह्यांचे हे एस एस अकॅडमी क्लासेस आहेत, जिथे खूप विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षण या ठिकाणी देण्यात येतं. आणि त्या एस एस अकॅडमीचे सर्वेसर्व आपण पाहतोय, कारण खूप असा हा चांगला संकल्प संदीप शेडगे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. असे अनेक विद्यार्थी आज मात्र त्यांच्या माध्यमातून घडत आहेत, चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. जर स्पर्धा परीक्षा असं शालेय अंतर्गत अगदी पहिली दुसरी तिसरी अगदी बारावी पर्यंतचे क्लासेस असू द्या, जिथे सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं कोचिंगचं काम केलं जातं. प्राध्यापक वर्ग देखील आपल्याला तिथे मिळतं. दर एक महिन्याला आम्ही म्हणेल तिथे मार्गदर्शक पूर्वक या ठिकाणी शिक्षक वृद्धावन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि व्यक्तिमत्व देखील खूप मित्रांनो वेगळं आहे, अगदी संघर्षातून अस्तित्व निर्माण केलं या व्यक्तीनं. आपण म्हणतो ना शून्यातून विश्व निर्माण करणं, आणि मला हे संदीप शेडगे खरंच खूप हालाकीचे दिवस गरीब घराण्यातून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व आज मात्र एक उंच शिखरावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. कारण संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना तर या जगामध्ये जगण्याचा रुबाब हा देखील खूप वेगळा असतो, आणि तो रुबाब संदीप शेडगे सरांकडून खूप वेळा पाहायला मिळतोय. तो रुबाब मी म्हणेल आज कुठेतरी त्यांनी मिळवला आहे, कारण खूप अशी संघर्षातून त्यांनी, परंतु पायदानामध्ये आपण पाहतो चिंट्या. बघा ज्याचं नाव चिंट्या आहे, नाव जरी चिंट्या मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. सलग तीन षटकारा करता आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक देखील अजित ताळे याच्यासाठी आलंय. आणि पहिला षटकार लगावला गेला जाणार का अजित नाळे ऑन फायर या मैदानावरती सलामी दिली आहे, दाखवून देते हो या मैदानावरती मी मारू शकतो षटकार षटकार षटकार. पहिल्या म्हणजे जशी पुकार दिली तशी अजित नाळेने षटकार लगावला. 15 धावा धावपलकावरती आपण पाहतो अजित नाळे. मात्र थोडासा आउटिंग झाला, चेंडू वळण घेतो पंच पहा चमडी लगत दोन्ही हात समांतर करताना. अजून देखील संधी आहे, 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तो अजित नाळे ज्यानं आठवणीत राहणारी खेळी पाठीमागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती साकारली होती. म्हणते 9 चेंडू मागे 27 ते 28 धावा जमवल्या होत्या संघाला एका आव्हानात्मक धावसंख्येकडे. वाव, चांगला या ठिकाणी निर्णय म्हणावा लागेल. केवळ सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, चेंडूची उचल होईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव अगदी आरामात पूर्ण होईल. आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचते 17 धावा धावलकावरती. 17 म्हटलं की खतरा, आणि खतरा निर्माण होणार का, कारण चिंट्या गोलंदाजीच्या बहुल्यावर आहे. चेतन सलामीसाठी आलाय, या चेतनकडून खूप सारे अपेक्षा असतील, परंतु अंधाधुन मारणे की कोशिश कुछ भी नाही, खाली हात विकेट किपोरो के दस्तानों में जाती विकेट. तो है तीन गेंदबाजी चिंटा के द्वारा.
चिंटू गोलंदाजी समाप्ति करते दोन षटकांचा खेल समाप्त झालाय। दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा पाहू शकाल। दोन गडी पाच सत्रह धावा। आठ पूर्णांक पन्नासच्या सरासरीने आपण ही सरासरी पाहतोय। आणखीन एक क्रिकेट वेळ चाहते आपण पाहतोय। नितीन इंगवले आमचे परम मित्र, तदनंतर हनुमंत जाधव माऊली संघातून जरूर खेळतात, परंतु पूर्णशः प्रत्येक स्पर्धेमध्ये फ्लॉप ठरतात। आज मात्र अगदी व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात। कारण हे देखील विचार करत असतील की आमचं चुकतंय नेमकं कुठं चुकतंय। ठीक आहे, चला नाव बॅक टू क्रिकेट। पुन्हा एकदा मैदानाकडे सूरशिराम आपल्याला पाहायला मिळतील। आणखीन एक सितारा कळंबोली संघाचा, कारण सूरजला देखील मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्थान मिळू लागले हळूहळू। आपण पाहतोय या रायगड विभागामध्ये, पनवेल विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात, अगदी खारघरचं मैदान असेल, तरसाईनीत असेल, तलोज्यात असेल, आदईचं मैदान असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये सूरज राम देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी आपण पाहतोय साहिल भुलवेकर, आणि साहिल याचा तर विचार केला तर त्याने अतिच आत्ता नुकतीच पडलेली PTPL अर्थात पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूनं चांगला खेळ केलाय। तो साहिल भुलवेकर आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे कळंबोलीतून पहा असे अनेक खेळाडू आज मात्र उंच शिखरावरती चांगली कामगिरी करणार। एक अभिमानाची गोष्ट कळंबोलीकरांसाठी असेल या संघामध्ये खेळणारा बायकर मॅन सुब्र पोटेला देखील आपण पाहू शकाल, जो रॉयल संघातून खेळत होता, त्याला देखील आपण पाहतोय। लोकांच्या क्षेत्रामध्ये आपण या खेळाडूला पाहू शकाल। असे अनेक खेळाडू आहेत, परेश कडके असेल, तदनंतर तुषार शर्मा असेल, संतोष बदने देखील आपण पाहतोय, स्वतः पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। ह्यांनी देखील खूप मोठी मैदानं गाजवलीत, अगदी मान खटाव इथे त्यांनी देखील खूप नावं कमवलं। त्यांचा संतोष बदने हा एक चर्चेचा विषय मी म्हणेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरूर आहे। ते संतोष बदने देखील आपण पाहतोय। सहा चेंडू आणि दोन धावांवरती खेळतोय केवळ चेतन। यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय। बघा जसप्रीत बुमराहच्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारे चेंडू फेकले गेले जातात। संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय। बघा संघर्ष, संघाचं नाव जरूर संघर्ष आहे। अगदी आपण म्हणतो ना, जब तक ना पडे हातोडीची चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, या हा संघर्ष के बिना कोई महान नहीं होता। संघर्ष करना होगा, तो संघर्ष करतोय, एक एक धावेसाठी झगडतोय, तुम्हाला प्रत्येक धावेसाठी लढावं लागेल। बघा पंचांचा कोणताही निर्णय नाही, म्हणजेच यस बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळतीय। संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती। साहिल उलवेकर आपण पाहतोय। आता मात्र चेतन उशिरा का होईना, फटका तर जरूर सकाळ देखना, सुंदर शत्ररक्षण पाहायला मिळते। बघा डायरेक्ट हिट देखील आहे, बघा हिट झाले कोणत्या एंडला, जिथे अजित नाळे एकमात्र पर्याय होता मोठे फटकेबाजी करण्यासाठी, त्याच एंडला डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट पाहायला मिळाली सूरज रामच्या माध्यमातून। अजित नाळे बॅक टू डगआउट। बघा तीन षटकांचा खेळ समाप्त झाला। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या केवळ आणि केवळ 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय।
तर चिंटे याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेला आहे. तो वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि संघासाठी चौथं हाणामध्ये षटक घेऊन आलाय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय राज या फलंदाजाला रनआउटची संधी, संधी मात्र मिळवली आहे. सुधीर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर काटे आपल्याला पाहायला मिळतात. बघा अवांतर स्वरूपात चेंडू पंचांनी घोषित केलाय. बघा धावा येणं गरजेचं आहे, मग ते अवांतर स्वरूपाच्या का होईना. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा या संघासमवेत तुम्हाला जिंकायचं असेल तर किमान 40 धावा हे लक्ष पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. कारण चॅम्पियन संघ हा आहे. या संघाला शनिवारच्या लॉटमध्ये विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. आणि त्या संघासमोर तुम्हाला लढायचं असेल तर किमान कमीत कमी 42 ते 45 धावा हे लक्ष तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. कारण या संघामध्ये संतोष गोस्वामीसारखा आक्रमक शैलीचा फलंदाज, या संघामध्ये सौरभ पोटेसारखा आक्रमक शैलीचा फलंदाज, या संघामध्ये सूरज रामसारखा आक्रमक शैलीचा फलंदाज, साहिल उळवेकरसारखा देखील या संघामध्ये खेळाडू आपण पाहतोय. तर साई मोतीला देखील या संघामध्ये पाहतोय. आणि नवोदित खेळाडूचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय जो वारंवार चॅम्पियन राहिला आहे. आणि या चॅम्पियन संघासमवेत लढत असताना मी म्हणेल कुठेतरी संघर्ष बी संघ नांगी टाकल्याप्रमाणे पाहायला मिळतोय. अगदी तू चल मी आया, आला परत गेला परत, आला हिरो झाला झिरो अशी अवस्था पाहायला मिळते. तर बघा दोन्ही आता मात्र खेळपट्टीवरती पहा एक जबरदस्त बॅटल देखील पाहायला मिळते. एका धाबेत समाधान मानावं लागेल आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कौतुक करावं लागेल या पूर्ण संघाचंच. कारण हा संघ ज्यावेळेस मैदानामध्ये उतरतो ना एका जर्सीमध्ये, आणि या खेळाडू या संघातील खेळाडू देखील पहा अगदी एका रांगेमध्ये येतात. अगदी यांना लागलेली शिस्त आणि या शिस्तीमागचं कारण अनिकेत अँकर आहेत. ते स्वतः संघनायक आहेत, सर्वेसर्व या संघाचे आहेत. आणि त्यांनी या लावलेल्या या संघाला शिस्त अगदी प्रत्येकाच्या अंगावरती एकाच कलरची जर्सी पाहायला मिळते. तदनंतर ट्रॅक शूज कंपल्सरी एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल एवढा जबरदस्त संघ. पण तो मैदानामध्ये पाहतो काय उशिरा का होईना चौकार मिळाला आहे. गोवेकर साहेबांच्या माध्यमातून निघलेला हा घडाघाती प्रहार. बघा 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू गोवेकर आता मात्र लेग स्टिक वरती फेकलेला चेंडू, तिथे पाहायचं एक धाव मिळाली आहे. आणि अवांतर देखील आहे 1+1 अशा 2 धावा 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू, बघा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मी म्हणेल गोलंदाजाला कसरत करावी लागते. जिथे चांगली गोलंदाजी होत होती त्यानंतर बबलू कोळेकर यांच्या माध्यमातून कार्पेट ड्राईव्ह च्या सह्यानं टोलवलेला चेंडू, एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण. पंचांनी 2 धावा देखील डिक्लेअर केल्या आहेत.
या दोन धावेने संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली 33-34 धावांचं आव्हान गाठायचं आहे. मी म्हणे एक आव्हानात्मक धाव संख्या जरूर उभारली आहे. इथून देखील मी म्हणेल संघर्ष करू शकतो तो म्हणजे संघर्ष बी हा संघ, कारण संघर्ष करायला या संघाला नेहमी आवडतं. आणि तो संघर्ष मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल का, कारण या तर चला पहिल्या फेरीतील शेवटची लढत सुरू आहे. व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत असेल. शिवशंभो क्रिकेट क्लब आयोजित शिवशंभो चषक 2023 दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एका देखण्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि कळंबोलीतील एकमेव स्पोर्ट्स क्लब, कळंबोलीतील एकमेव मित्रमंडळ ज्यांनी कळंबोलीमध्ये दोन मैदानांवरती स्पर्धा सुरू आहेत आणि दोनही मैदानांवरती त्यांनी स्पर्धा मात्र आयोजित केली आहे आणि काय सुंदररित्या मॅनेज केली जाते आहे. ह्या मैदानाचा विचार केला तर प्रमुख मार्गदर्शन जर कोणाचं असेल, दिनेशजी भोईर असतील, गणेश साळुंके असतील, महेश असतील आणि त्यांना साथ मात्र मिळते धीरज पवार असतील, वैभव सूर्यवंशी असतील, अक्षय गोडसे असतील, तदनंतर आपण पाहिलं तर दीपक धडस असतील, मंगेश गायकर असतील, महेश गायकर असतील आणि संपूर्ण शिवशंभ संघातील खेळाडू स्वप्नील नेवसे देखील सकाळपासून होते, अभिजित आपण पाहिलं विश्वनाथ देखील होते आणि ICPL मैदानांचा विचार केला तर जफर शेख यांच्या नेतृत्वाखाली देखील संपूर्ण त्यांची टीम मात्र एकजुटीने अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा मात्र आयोजित करताना पाहायला मिळते. शिवशंभ संघ जणू वारसा जपण्याचं काम करतोय, कारण की नुकतंच आपण पाहिलं तर ज्यांनी एक काळ शिवशंभ संघाच्या माध्यमातून गाजवला असे जसबीर सिंग कलसी साहेब यांचं देखील या आठवड्यामध्ये मात्र एक दुःखद निधन होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी की काय ह्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन मात्र या मैदानावरती होताना पाहायला मिळतं आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर विजयासाठी लक्ष असेल ते 34 धावांचं. मी विनंती करेन संघर्ष हे संघाचे संघ नाही 34 धावांचे, तर मी विनंती करेन संघर्ष हे संघाचे संघ नाही आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स या टीमच्या कॅप्टनना की आपण टॉससाठी यायचं आहे, त्याचबरोबर अजिंक्य खटकाळे आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणं राहून गेलं होतं, आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी आपण या, त्याचबरोबर दादा बोहीर आपण देखील मात्र यायचं आहे आपल्यासाठी देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र इथे असेल ते मात्र कलेक्ट करण्यासाठी आपण देखील या. तर मॅचमध्ये आपण पाहिलं तर सल्लामवीर फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे,
संतोष गोस्वामी आणि सूरज राम ही जोडी मात्र मिस करत होतो गेल्या दोन टूर्नामेंट्स मध्ये. आज ती जोडी ही जोडी मात्र पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांच्या भेटीला. लॉंग मिड ऑन खुलं केलं जाते. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने चेंडूच्या खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक सुधीर काटे पैकी थोडीशी खराब आणि तेच कारण आहे की दुसरी धाव मात्र मैदानावरती धावून पूर्ण केली जाते. दोन धावा वेगाने मात्र मैदानावरती पूर्ण होताना आपण पाहू शकता की नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. तर यावेळेस आपण पाहिलं तर एष्ट्यांच्या पुढे सापडताना पाहायला मिळतोय संतोष गोस्वामीला माघारी परतावं लागेल विकेट सोबत. या क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बॉलर्स नेम आमच्यापर्यंत अजून देखील आपण पाहिलं तर इथे मात्र गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही. सुधीर आपल्याला विनंती असेल. वैष्णव येस आपण पाहिलं तर सुपर इलेव्हन संघाकडून खेळाडूला खेळण्यात डेब्यू करण्याची संधी मात्र मिळाली. तो संघ अतिशय मजबूत झालाय आणि त्यामुळे त्या संघातील काही नवोदित खेळाडू वैष्णव असतील. तदनंतर आपण पाहिलं तर सूरज रावता देखील पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन आपण पाहूया. बंटी सूर असतील. ह्या खेळाडूंना मात्र एक सातत्याने प्लॅटफॉर्म मिळत राहावं, आपल्या स्वतःला उभारी मिळावी, खेळण्याची संधी मिळावी, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली म्हणून रामदास मानवर यांनी जनुकिका यांना अजून संघांमध्ये खेळण्याची संधी मात्र दिली आहे. जिथे स्वतःला तरासत आहेत तिथे स्वतःला परखताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच चांगला खेळ देखील करताना पाहायला मिळतात. आणि आपला घरचा संघ म्हणजे शिवशंभू संघाचं सुपर इलेव्हन संघाचं नाव कुठंतरी उंच करण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावेळेस चांगली कामगिरी म्हणावी लागेल. संतोष गोस्वामीची विकेट त्याला मात्र यावेळेस मिळताना पाहायला मिळते. संघर्ष बी संभाज युनियर संघाकडनं खेळताना तर यावेळेस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे मात्र आपण पाहू शकता. नक्कीच अजिंक्य खटकाळे यांना लागोपाठचे एका इनिंगमध्ये तीन षटकार ज्यांनी मात्र मैदानावरती ठोकले. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती सौरभ मोटे. संघाचा तारणहार यावेळेस मात्र फटका फसतोय की काय. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु केवळ दर्शक बनून चेंडूला पाहतोय. चेंडू वन बाउन्स इन टू द फेन्स. चार धावांकरिता चौकार. संघर्ष संघ चला आपल्याला विनंती असेल की आपला संघ नायक पाठवून जायचा आहे नाना डेंबरे. आपण प्लीज टॉससाठी या लवकरात लवकर आणि दादा भोईर आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मात्र आपण लवकरात लवकर यायचं आहे. एका चौकाराचा अपवाद वगळता काय खमालीची गोलंदाजी मैदानावरती दाखवली आहे. विजयासाठी केवळ आणि केवळ 34 धावांचं लक्ष आहे. त्या 34 धावांचा पिछा करत असताना पहिल्या षटकामध्ये मिळाली आहे संतोष गोस्वामीची विकेट आणि धावा मात्र खर्च केल्या त्या 9. तर इथून पुढे विनंती एक शेवटचा कॉल असेल संघर्ष बिसंघ. जर का आला नाही तर तदनंतर आपण पाहिलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल ह्याची मात्र नोंद आपण घ्यायची आहे. 1:12 ही इनिंग मात्र सुरू झाली आहे. घड्याचा काटा 1:17 म्हणजे एक षटकासाठी जो 5 मिनिटांचा अवधी दिला आहे त्या 5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्ती मात्र या संघाने नक्कीच केली आहे. टाइमपास करू नका, वेळ घालवू नका. संतोष मज्ञ असतील. तदनंतर आपण पाहिलं तर वैभव सूर्यवंशी असतील. आपल्याला विनंती आहे की आपण वारंवार एकच कॉल मात्र द्यायचा आहे स्पीड अप. गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज. तर या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच कळंबोली टेनिस क्रिकेटचे एक लेजेंड खेळाडू आणि कित्येक वर्ष आपण पाहिलं तर शिवशंभू संघाची सेवा मात्र केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर व्ही शेपमध्ये षटकार मारण्यासाठी स्पेशलिस्ट म्हणून ज्यांना पाहिलं जात होतं आणि शिवशंभू संघाच्या नावावरती कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या स्वबळावरती जिंकवून दिल्या
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सन्माननीय श्री राजेश जी कुट्टी सरांचं इथं मात्र शुभाग म्हणताना पाहायला मिळतं आणि सरांचं स्वागत यावेळेस होतंय मात्र एका विकेटने. आपण पाहिलं असेल मित्रांनो काही क्षणांपूर्वी राजेश कुट्टी सर मात्र या मैदानावरती आले, राकेश कुट्टी माफ करा, राकेश कुट्टी सर मैदानावरती आले आणि समोर त्यांच्याच संघातील मी म्हणेल खेळाडू त्यांचं बंधू प्रेम. आणि आपण पाहिलं तर कैलासवासी जसबीर सिंग कलसे साहेबांच्या बॅनरला त्यांनी अभिवादन केलं आणि तिथे मात्र ते थोडेसे भावुक होताना पाहायला मिळतात. कारण की आपण पाहिलं तर कित्येक क्रिकेटचे सामने कित्येक सुखादुखांमध्ये एकमेकांसोबत होते, परंतु आज तो हसता बोलता चेहरा आपल्यामध्ये नाही आहे असं म्हटलं जातं. जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि मात्र देवाने देखील देवाचं बोलावणं आलं आणि देवाने त्या सुखी व्यक्तिमत्वाला आपल्या स्वतःकडे बोलून घेतलं. कैलासवासी जसबीर सिंग कलसी साहेब आज मात्र आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी ना वेळोवेळी आपण उजाळा देण्याचं काम नक्कीच करूया. दादा भोईर आपल्याला मी वारंवार विनंती करतो आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मात्र आपण यायचं आहे. खूप कमी खेळाडू असतात मित्रांनो या कळंबोली क्रिकेटमध्ये, खूप भाग्यवान खेळाडू असतात ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळतं. त्यापैकी एक दादा भोईर, त्यांनी केलेली मेहनत याची दखल मात्र आयोजकांनी घेतली आहे. परंतु मी म्हणेल दादा भोईर जणू काय थोडेसे डिले करतायत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस. शिवाजी मानवर यांना ह्या मैदानावरती खेळणारे मी म्हणेल आत्ताच्या घडीतले सर्वाधिक अनुभवी खेळाडू ह्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. तर मी कुट्टी सरांना विनंती करेन की या आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेट स्पर्धांचा आनंद घ्यायचा आहे. स्वागत आहे आपलं. आपण मी म्हणेल लावलेलं रोपटं आज मात्र या शिवशंभोतील नवोदित खेळाडूंच्या माध्यमातून एका वटवृक्षामध्ये रूपांतरित करत आहे आणि आपण सुरू केलेली परंपरा आणि त्या परंपरेचा वारसा जोपासण्याचं काम दिनेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली गणेश साळुंके असतील आणि बरेचसे असे क्रिकेट खेळाडू असतील ते मात्र करण्याचं काम नक्कीच करताना पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा वेलकम स्वागत आहे. तर विकेटचं पतन यावेळेस शिवाजी मानवर यांचं कौतुक करावं लागेल. तीन चेंडूंमध्ये दोन मोठे मोहरे गारद केलेत. अनुभव मित्रांनो पुराणा चावल आहे ह्या मैदानावरती असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमचे परम मित्र आकाश मानवर यांचे हे पिताश्री आहेत. आकाश मानवर यांना आपण पाहतोय डिपिड विकेट झोनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. कळंबोलीमधील कित्येक असे संघत मित्रांनो की जिथे दोन भावंड एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, तिथे काका पुतणे देखील एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु संभाजी युनिव्हर्सल संघर्ष बी एकमेव संघ आहे जिथे एक पिताश्री आणि सुपुत्र एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि येत्या काही वर्षांमध्ये हे चित्र मात्र आपल्याला अजून एका संघामध्ये पाहायला मिळेल, ते म्हणजे शिवशंभो संघ जिथे दिनेश भोर देखील खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांचे दोन सुपुत्र आहेत ते देखील नक्कीच आपल्याला त्या संघामध्ये खेळताना आपल्याला लवकरच पाहायला मिळतील. खूप मोठे क्रिकेट प्रेमी आहेत आणि या मैदानावरती असलेली अकॅडमी याचे स्पोर्ट्समध्ये त्यांना सराव क्रिकेटचा सराव क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचं काम देखील त्यांच्या पिताश्रींच्या माध्यमातून केलं जात आहे. पण पाहिलं त्यांचे दिनेश भोईर यांचे मोठे बंधू देखील क्रिकेटपटू, स्वतः दिनेश भोईर देखील क्रिकेटपटू आहेत आणि नक्कीच तर सॉरी स्कोर झालेला आपण पाहिलं तर 12 रन्स साहेब 14 चेंडू 22 धावांची गरज.
तर कमालीची गोलंदाजी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. केवळ चार धावा खर्च करत असताना दोन महत्त्वपूर्ण मोहरे त्यांनी मात्र गारद केलेत. शिवाजी मानवर मित्रांनो किती कोणतंही क्षेत्र असू द्या अनुभव कशाला म्हणायचं मी म्हणेल. आज मात्र त्यांचे सुपुत्र जे आहेत आकाश मानवर आमचे परम मित्र आहेत. तर आकाशसोबत चर्चा करत असताना आम्ही विचारलं की तुझे पप्पा आकाश प्रॅक्टिस करतात का, तर आकाशच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणत्याच प्रकारची प्रॅक्टिस नाही आहे. केवळ त्यांना कधी संधी मिळाली तर एखाद्या रविवारी ते मात्र सराव. तर नक्कीच क्रिकेट खेळाडू आणि संघांच्या विनंतीमुळे आयोजकांनी निर्णय घेतला की मॅचेस तर यावेळेस गोलंदाज वैष्णव कमालीची गोलंदाजी आघाडीचे फलंदाज झाले बाद. त्याचा प्रेशर मात्र कुठेतरी मैदानावरती येताना पाहायला मिळतंय. पण पाहिलं तर येणारे 11 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 11 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गरंगळ चेंडू लाला गोवेकर चेंडूच्या खाली मॅच फसते की काय मित्रांनो. दोन मोठे फटके यावेळेस लगवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. 10 चेंडू उरलेत रन करायची ती मॅच जिंकण्यासाठी तब्बल 20. 10 चेंडू 20 धावा. टॉस जिंकला फलंदाजीचा निर्णय घेतला 34 धावा बोर्ड वरती ठोकल्या आणि गोलंदाजीवरती विश्वास दाखवला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार वैष्णव. यावेळेस का मालीची गोलंदाजी एकही चेंडू मित्रांनो एस्टियन वरती देखील केला जात नाहीये. सुरक्षित लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याचं काम मात्र होताना पाहायला मिळतंय. नाणेफेकीचा कौल लागतोय आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. ओव्हर किती आहे सर? ओव्हर किती आहे? तर नक्कीच यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत. तर नक्कीच आपण पाहिलं तर संजोग यांच्याकडनं विकी पाटील यांनी जर का मॅच जिंकवली तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. व्हाईट बॉल मित्रांनो मैदानावरती काय घडेल या मॅच मध्ये? चुकली आज बॅटिंग ऑर्डर का असा प्रश्न अनिकेत अँकरला पडावा लागेल. कारण की सौरभ मोटेंची भूमिका आहे मित्रांनो स्लॉग ओव्हर मॅच फिनिशरचा रोल. सौरभ मोटेला उशिरा पाडवलं रामदास मानवरच्या तालमीमध्ये घडलेला गोलंदाज वैष्णव आज मात्र मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. विकी पाडेल बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मॅच फसते की काय, सामना फसतोय की काय. चेंडू राहिले त्या षटकातले आपण पाहिलं तर 2 आणि यानंतर 1 चेंडू 8 चेंडूंचा खेळ राहिला आहे. विजयासाठी 18 धावांची गरज. यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये देखील हात डोक्यादुखी ठरला होता आणि या आठवड्यामध्ये
षटकार अजून देखील 12 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू, 12 धावांची गरज, कंपल्सरी 12 धावा. त्यामुळे मित्रांनो एक विनंती असते की 12th मॅन मात्र इथे पाठवून द्यायचा. त्यामुळे अशा कोणत्या प्रकारचे मिस कॅल्क्युलेशन्स आणि कोणत्याच प्रकारचं शंकेचं घर तुमच्या घरामनामध्ये नसेल. इथे मात्र विकेट जबरदस्त, ओई काय कमालीची गोलंदाजी, एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी मैदानावरती म्हणावी लागेल. चारही मुंड्या चित्त मात्र केलं जातंय. 6 चेंडू शिल्लक आहेत, रन्स करायचे आता मात्र 12. कोणाच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य सोपवणार? भरपूर विकल्प आहेत. आपण पाहिलं तर सुधीर काठे या संघामध्ये, या संघामध्ये स्वतः बबलू कोळेकर गोलंदाज आहेत. या संघामध्ये राजला देखील संधी दिली जाईल का? कारण की आता मात्र साहिल उलवेकर बाद झालाय. 6 चेंडू शिल्लक आहेत, मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. तर चला मॅच सुरू करायची आहे. वेळ जर का तुम्ही अशी खर्च केली तर तुम्हाला पॅनल्टी मिळेल. 6 चेंडू कंपल्सरी, 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 6 बॉल कंपल्सरी 12, एक मोठा फटका येणं गरजेचं. साहिल उलवेकरने शॉर्ट सिलेक्शन तर चांगलं केलं होतं, परंतु फटका काय एक्झिक्यूट करता आला नाही आहे. तर चला मॅच सुरू करायची आहे. संतोष मधने सर आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण थोडस 6 बॉल कंपल्सरी 12. पहिले 2 बॉल खूप महत्वपूर्ण या मॅच मध्ये. एक मोठा फटका ठोकावा लागेल साहेब. गोलंदाजाचं नाव पोहोचवायचंय. शेखर चेतन, चेतन यस. पहिलाच बॉल इथे मात्र पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. आता मात्र चेंडू राहिले 6 आणि रन्स करायच्या त्या 11. मागच्या आठवड्यामध्ये देखील एक चूक गोलंदाजाची स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेली संभाजी युनिवर संघर्ष बी संघाला. या आठवड्यामध्ये आत्तापर्यंतचा प्रवास तर चांगला राहिला आहे. इथून पुढे होईल का एखादी चूक? इथून पुढे काय घडेल या मॅचमध्ये? चला मित्रांनो विनंती असेल की वेळ थोडासा आपण कमी खर्च करा. तर चला प्लीज आपण लवकरात लवकर मॅच सुरू करा. पुढचा बॉल गोलंदाज मात्र तयार. फटका फसतोय चेंडू हवेमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, तिसरी मिळेल का?
परंतु नाही आहे. दोनच धावा मैदानावरती. आता मात्र चेंडू राहिले पाच रन करायचे, तिथून मात्र नऊ. सहा चेंडू बाराची गरज होती. पहिला चेंडू अवांतर फेकला, तदनंतर आपण पाहिलं तर डबल मात्र काढली जाती आहे. प्रत्येक डॉट चेंडू तुमचं दडपण वाढवेल, प्रत्येक विकेट तुमचं दडपण वाढवेल फलंदाजी करणारा संघ, आणि प्रत्येक चौकार षटकार गोलंदाजाचं दडपण वाढवेल. रोम हर्षक मॅच या दुपारच्या सत्रामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये क्रिकेट रसिकांना मात्र अनुभवायला मिळतीये. खराब चेंडू, नो बॉल, परंतु फटका तितकासा सजवता आला नाही. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. मित्रांनो, हेच असतं एक चांगली संघ बांधणी. चार षटकांच्या मॅचमध्ये तुमच्याकडे तीन स्ट्रायकर गोलंदाज असणं गरजेचं आहे. पहिल्याच्या दोन गोलंदाजांनी काय मेहनत या मॅचमध्ये दाखवली, काय कमालीची कामगिरी मात्र या मॅचमध्ये दाखवली, परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक गोलंदाज कुठेतरी शॉट या संघाचा पडताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळताना पाहायला मिळतोय. एक चेंडू सहा धावा खर्च केले, आता मात्र मॅच उरली आहे पाच चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी सहा धावांची गरज. खराब चेंडू, बॉलर्स बॅक ड्राइव डायरेक्ट बॅक टू पवन. कहाणी में ट्विस्ट मित्रांनो, एखाद्या मिस्ट्री पिक्चर सारखं घडते ही क्रिकेटची मॅच. कधी इकडे कधी तिकडे, कधी तू कधी मी, कधी रणजित कड्डे पाडेल, कधी संभाजी ज्युनियर संघर्ष भी, कधी संभाजी ज्युनियर संघर्ष भी, कधी रणजित कड्डे पाडेल, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. एक तेरी तो एक मेरी, पर जिसकी होगी भारी वो जीतेगा ये मॅच और उसकी होगी ये पारी. हे पाहूया मित्रांनो, कोणाची पारी अविस्मरणीय असेल, कोणाच्या संघाच्या बाजूने ही मॅच झुकेल, कोण असेल या विजयाचा हकदार, येणारा काळ येणारा वेळ सांगेल. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 8 चिंठ्या येतोय मैदानावरती. बॅटिंग लाईनअप चुकली आज अनिकेत अँकरची, हे मात्र नक्कीच मैदानावरती पाहायला मिळत आहे. कारण की आपण पाहिलं सौरभ मोठे ॲज अ फिनिशर मैदानावरती खेळतात, विकी पाडील ॲज अ ओपनर मैदानावरती खेळतात, सूरज रामने यावर्षी मिडल ऑर्डर सांभाळली आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच होती, एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि एक्सपेरिमेंट मात्र कुठेतरी अंगाशी येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळती आहे. चार चेंडू शिल्लक आहेत, रन्स करायचे सहा. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट झाला असता तर वेगळं चित्र. तर नक्कीच आपण पाहिलं तर श्रीगणेश संघाची मॅच झाली, ज्यामध्ये निर्णायक दहा धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या आणि पहिलं षटक हातळत असताना चार धावा खर्च करत दोन विकेट्स प्राप्त केले. विशाल भिसे यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन द लेजंड क्रिकेटर ऑफ कलंबोली राजेश कुटी सर यांना, की आपण आपल्या शुभहस्ते मात्र या खेळाडूला सन्मानित करायचं. तीन चेंडू आणि आता मात्र विजयासाठी पाच धावांची गरज असेल, कंपल्सरी पाच. प्रत्येक डॉट बॉल दडपण वाढवेल, खराब चेंडू. तर नक्कीच मनीष धायगुडे आपण देखील यायचं, आपल्यासाठी देखील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आहे. मनीष धायगुडे सर आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील या. तर या दरम्यान आपण पाहिलं तर शिवशंभो संघाचे आणखीन एक लेजंड खेळाडू सूर्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री सूर्यकांतजी मस्कर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. सहा चेंडू बारा धावांची गरज होती. बॅटच्या सहाय्याने आपण विचार केला ना, त्यामधल्या केवळ तीन चेंडू मागे तीन धावा येत आहेत. उर्वरित सर्वच्या सर्व धावा मित्रांनो एक्स्ट्रा स्वरूपाच्या चूक 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 या मैदानाच्या बाहेर घेऊन जाणार, या स्पर्धेची बाहेर घेऊन जाणार. तर या दरम्यान सन्माननीय श्री सूर्यकांतजी मस्कर साहेब एक उत्तम व्यक्तिमत्व या कळंबोली शहराचं आपलं मनपूर्वक आणि सहर्ष सहर्ष स्वागत असेल. तर येणारे तीन चेंडू पाच धावांची गरज होती. दोन खराब चेंडूंनी मात्र मॅच समीकरण बदलले. येणारे चेंडू तीन आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी तीन धावांची गरज. गॅप शॉट सिलेक्शन, पहिली वेगाने घेतली एक खराब क्षेत्र रक्षण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, पोहोचलाय की नाही चिंट्या हे पाहणं गरजेचं. परंतु अंतिम क्षणाला
चिंट्या मात्र पोहोचतोय. रंगतदार मॅच, कधी इकडे कधी तिकडे, ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो, ज्या प्रकारे मित्रांनो रंग बदलतं राजकारण, त्या प्रकारे रंग बदलला या क्रिकेटच्या खेळानं. आपण पाहिलं तर मैदानावरती फलंदाजांनी भरपूर मेहनत घेतली नाहीये, परंतु काम सोपं गेलंय ते गोलंदाज चेतननं. तर या दरम्यान मी सूर्यकांतजी मस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मनीष धायगुडे, एक आणखीन एक लेजंड खेळाडू कळंबोली क्रिकेटचे, यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन मात्र नक्की सन्मानित करायचं. दोन चेंडू एका धावेची गरज. हा चेंडू देखील खराब होता. इथून मात्र नावची संधी गमावली आहे. चला आतमध्ये मात्र कोणीच येऊ नका, प्लीज आतमध्ये कोणी येऊ नका. आणि आदित्य प्रिया संघ आपल्या निर्णयाचा आपण त्वरित मैदानामध्ये उतरा.